नमस्कार मित्रांनो, मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ते म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील काँग्रेस पक्ष हा पुन्हा एकदा नाराज असल्याचं स्पष्टपणे उघड झालं आहे। तर मित्रांनो, ओडिशावरपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका। दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे प्रभारी HK पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवरती दबाव टाकल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या आहे। महाराष्ट्र सरकारने किमान समान कार्यक्रम राबवावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे। याबाबत सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून पत्र देखील पाठवले असल्याचं त्यांनी माहिती दिली आहे। राज्यामध्ये मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या योजना राबवाव्यात, त्यांना निधी देण्यात यावा असं देखील यावेळी HK पाटील यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वारंवार बैठका होत असतात, काँग्रेसला मात्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जात नसल्याने देखील काँग्रेसने आपल्या मनातली खदखद व्यक्त करत नाराजी देखील व्यक्त केली आहे। त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी देखील आपली नाराजी उघड केली। कोरोनाच्या अपत्यकाला मध्ये अनेक मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असल्याने थांबून काम करत होते। विदर्भातील काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यातील निर्णय हे त्यांना विश्वासात न घेता मुंबईत झाले आहे। इतकंच नाही तर निर्णय होऊन फक्त फाईल मंत्र्याच्या सहीसाठी गेल्या, मग त्यामुळे काँग्रेसचे अनेक मंत्री नाराज आहे असं देखील बोललं। त्याचबरोबर वीज बिल सवलतीवरून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं होतं। काँग्रेसच्या खात्याच्या मंत्र्यांना अपेक्षित निधी मिळत नसल्याची भावना देखील काँग्रेस मंत्र्यांनी व्यक्त केली होती। ऊर्जा खात्याने वीज बिलामध्ये सवलत मिळावी म्हणून 8 वेळा प्रस्ताव पाठवल्याची कबुली खुद्द ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली होती, परंतु त्या प्रस्तावाबाबत अर्थ खात्याकडून प्रतिसाद आला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे काँग्रेस हा पक्ष निश्चितपणे नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला सापत्नक वागणूक मिळत असल्याचं देखील बोललं जात आहे, आणि काँग्रेसचे नेते आता नेमकं काय भूमिका घेतात ते पाहणं अचूक त्याचं ठरणार आहे।